दुबळी माणसं भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसं भूतकाळातून काहीतरी शिकत असतात. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मन समुद्रासारखं ठेवा, नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. मन मोठं असेल तर माणसं सहज तुमच्यापर्यंत येतील. त्यांनी मला असं म्हटलं, यांनी मला तसं म्हटलं, हा असा वागतो, तो तसा वागला, या विचाराने माणूस इतका गुरफटून जातो की बरं वाईट त्याला काहीच कळत नाही. क्षमा करण्याची सवय लावली की कोणाबद्दल मनात द्वेष उरणार नाही. खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही. ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा देते. विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते. विखरलेल्या माणसांना शोधायला विश्वासाची साथ लाभते. प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं, पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र नशीबच लागते. जोडायला जीवन कमी पडतं, किती जोडू आणि किती नको असं होतं, ही प्रत्येकाचीच कहाणी. पण आपण जे सोडून जायचं आहे ते जमा करत बसतो आणि जे घेऊन जायचं आहे ते सोडून देतो. या खोलीचं तोंड त्या दिशेला नसावं, त्या खोलीचं तोंड या दिशेला नसावं, असल्या वास्तुशास्त्रापेक्षा माणसाचं तोंड माणसाकडे असावं, माणसाचं मन माणसाला कळावं. वास्तुदोष नसतो तर तो विचारदोष असतो, कारण दृष्टीचं ऑपरेशन होतं, दृष्टिकोनाचं नाही. कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो, ती संपल्यावर फक्त राखच उरलेली असते. त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही. त्याचप्रमाणे मानव देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंतच चांगलं जगून घ्या. जीवन खूप सुंदर आहे, त्याला अधिक सुंदर बनवा. स्पष्टीकरण तिथेच द्यायला पाहिजे जिथे ऐकून आणि समजून घेणारी माणसं असतात. जर कोणी तुम्हाला चुकीचं म्हणालं तर त्यांना स्पष्टीकरण देणं म्हणजे स्वतःच्या नजरेतून पडण्यासारखं आहे. सगळ्यांचीच मनं जपण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेणं म्हणजे आपल्याच अस्तित्वाचं आपण विसर्जन करणं होय. जोखीम घेण्याची क्षमता असायलाच हवी. अनेकजण अपयश मिळेल या भीतीने जोखीम घेत नाहीत आणि मग मी असं केलं असतं तर चांगलं झालं असतं, तसं केलं असतं तर बरं झालं असतं, याच विचारात जीवन पार पडतं आणि जीवनभर पश्चाताप होतो. जोखीम घेतल्याशिवाय कधीच सफलता मिळत नाही. वारसा हक्काने श्रीमंती नक्कीच मिळू शकते. बुद्धीच्या बळावर कर्म करून श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या आधारे बुद्धिमान होता येत नाही. हसरा चेहरा आपला रुबाब वाढवतो, परंतु हसतमुखाने केलेले काम आपली ओळख वाढवते. पहाटेचे दवबिंदू ज्याप्रमाणे पानाफुलांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण करतात, एका नव्या सुंदर वळणावर घेऊन जातात, त्याप्रमाणे चांगले विचार, चांगल्या व्यक्तीचा सहवास आणि चांगले वर्तन आयुष्याला एका नव्या सुंदर वळणावर घेऊन जातात. म्हणून नेहमीच चांगल्या विचारांच्या, चांगल्या माणसांच्या सहवासात रहा. माणूस देवाकडून लाखो करोडोंची अपेक्षा ठेवून असतो, पण जेव्हा तो मंदिरात जातो तेव्हा खिशात चिल्लर शोधत असतो.